नमस्कार मंडळी, पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असणार. तर आज आपण करणार आहोत खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू. हे खायला एकदम पौष्टिक आहेत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे आज लाडू आपण आज करणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी खजूर घेतलेलं आहे, त्यानंतर बदाम घेतलेले आहेत, वेलची पूड घेतलेली आहे करून, इथे गूळ घेतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी शेंगदाणे घेतलेले आहेत, हे अर्धा किलो शेंगदाणे आहेत. इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया. ते शेंगदाणे आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊ. इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. मी अर्धा किलोचे लाडू करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती पाहिजे तेवढे लाडू बनवू शकता. तुम्ही बघू शकता इथे आपल्या शेंगदाण्यांचा कलर चेंज झालेला आहे. मस्त असं भाजून घ्यायचं, सारखं त्याला हलवत राहायचं. तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्याचा कलर किती छान असा चेंज झालेला आहे. त्यानंतर मी त्याची साल काढून घेत आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही साल काढू शकता, नसेल तर ठेवली तरीही चालेल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व साली काढून घ्यायच्या शेंगदाण्याच्या. इथे मी सर्व साल काढलेली नाही, काही काहींची काढलेली आहे साल, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया. ते आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. ले बारीकही नाही करायचं, तुम्ही बघू शकता असं जाडसर ठेवायचं. त्यानंतर त्यामध्ये मी गूळ टाकणार आहे. थोडासा गूळ टाकून आपण ते डबल एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, त्यामुळे खूप छान टेक्स्चर येतं आपल्या लाडूला. तुम्ही बघू शकता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं बारीक झालेलं आहे, किती छान असं रवाळ आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे. असं जाडसरच ठेवायचं म्हणजे लाडू खायला खूप छान लागतात. त्यानंतर मी एका भांड्यामध्ये काढून घेते हे सर्व मिश्रण. तुम्ही बघू शकता इथे आपण सर्व मिश्रण काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता त्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण एक वाटी खजूर टाकून घेऊया. त्यानंतर आपण ते बदाम टाकून घेऊ त्यामध्ये. ते आता मिक्सरमधून आपण फिरवून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं बारीक झालेलं आहे, मऊसूत असं मस्त खजूर आणि का बदाम बारीक झालेले आहेत. ते आपण आता त्यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता त्यानंतर वेलची पूड टाकून घेऊया आपण त्यामध्ये. ते सर्व आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया हाताच्या साह्याने. सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं, खजूर वगैरे बदाम अशा प्रकारे आपण सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं. आता मी तुम्हाला लाडू वळून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला लाडू वळत आहे. तूप ह्याचा वापर न करता आपला किती छान आणि मस्त असा लाडू वळून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा आपला लाडू वळून झालेला आहे. झटपट असे हे होतात लाडू करून. मी तुम्हाला दुसराही लाडू करून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान असे आपले लाडू होत आहे. शेंगदाण्याचे लाडू खायला एकदम पौष्टिक आहेत आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. आता पावसाळा सुरू आहे आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही असे शेंगदाण्याचे लाडू करून देऊ शकता. आणि आपले हेमोग्लोबिन पण वाढते या शेंगदाण्याच्या लाडूने. त्यामुळे तुम्ही मुलांना सर्वांनाच हे लाडू बनवून द्या, खायला खूप छान लागतात. आणि कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला मी लाडू फोडून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान असं आपल्या लाडूला स्ट्रक्चर आलेला आहे. असे लाडू बनवून तुम्ही ठेवून दररोज सकाळी एक खात जा. खूप पौष्टिक आहेत हे लाडू. ह्याच्यामुळे आपलं रक्त वाढतं, कॅल्शियम वाढतं, यात गूळ असल्यामुळे आणि खजूर असल्यामुळे तर खूप छान आहे. आणि तुम्ही हे लाडू नक्की घरी करून पहा, कसे झाले कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही बघितलंच असेल कसे केले काय केले. मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत. हे खायला खूप छान आहेत आणि पौष्टिक आहेत. उपवासालाही देखील तुम्ही हे लाडू खाऊ शकता. आता वारी चालू होते, जर तुम्ही असे शेंगदाणे आणि खजूरचे लाडू बनवून ठेवू शकता. तुम्ही माझ्या करून पहा, कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. Thank you.